पनवेलनजीक सुरू असलेल्या विमानतळावर बुधवारी विमान उतरताना आणि उड्डाण घेताना कोणता अडथळा येत नाही याची प्रथमच विमानतळ प्राधिकरणाने चाचणी घेतली. चाचणी पाहण्यासाठी स्थानिकांनी गर्दी केली होती. एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाच्या विशेष विमानाने बुधवारी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सिग्नल यंत्रणेची चाचणी घेतली. विमान पाहण्यासाठी अनेक जण फोटो आणि शूटिंग करण्यासाठी धावून आले. यावेळी त्यांनी टाळ्या वाजवत स्वागत केले. या चाचणीचा रिपोर्ट मुख्यालयाला पाठवला जाणार आहे. केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री किंजरापू नायडू आणि राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी नुकताच विमानतळाच्या कामाचा आढावा घेऊन मार्च 2025 पासून येथून विमानाचे उड्डाण होणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर बुधवारी अचानक नवी मुंबई विमानतळाच्या धावपट्टीवरून ही विमान चाचणी घेण्यात आली. नवी मुंबई विमानतळ 5 टप्प्यात उभारले जाणार आहे. टप्पा क्रमांक 1 आणि 2 एकत्रित पूर्ण केले जाणार आहे. यात 1 टर्मिनल आणि 1 रनवे असणार आहे. 31 मार्च 2025 पर्यंत हा टप्पा व्यावसायिक वापरासाठी खुला होणार आहे.